आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यांजली विद्या मंदिरात हळदी कुंकू व उखाणे स्पर्धेचा कार्यक्रम संपन्न. मकर संक्रांत सणाच्या निमित्ताने कोंडीग्रे येथील विद्यांजली प्राथमिक विद्यालय या शाळेत महिलांच्यासाठी हळदी कुंकू व उखाणे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांच्याकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धार्थ हायस्कूल तेरवाडच्या मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली पाटील या होत्या. विद्यांजली विद्या मंदिरात हा कार्यक्रम साजरा झाला तर प्रमुख पाहुणे म्हणून साजनीच्या ग्रामसेविका सौ कविता बाबर, सरपंच कुमारी सिंधुताई शेडबाळे, माता पालक संघाच्या अध्यक्षा सौ सुप्रिया चव्हाण या होत्या. राजश्री शाहू शिक्षण प्रसारण मंडळ संचलित साजनी यांच्या विद्यांजली प्राथमिक विद्यालय कोंडीग्रे येथे आज दिनांक 20 जानेवारी 2018 रोजी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला इथं आमंत्रण दिलं होतं. मी आज इथं आले आणि विद्यालयाच्या प्रांगणात पाऊल टाकल्यावरच मी भारावून गेले, कारण इथं आल्यानंतर शिक्षकांच्यातला जो स्नेह बघितला, त्यांच्यातला जो मिळून मिसळून राहण्याची जी वर्तणूक बघितली ती मला खूप आवडली. आणि विद्यार्थ्याचा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्यासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्यातला दुवा हा विद्यार्थी असतो आणि त्या दोघांच्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी भेटून एकमेकांशी संवाद करणं गरजेचं असतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्वप्नाली पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या, मी या प्रांगणात येताच मला खूप समाधान वाटलं, मी भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक आणि शिक्षक यांनी भेटून संवाद केला पाहिजे. या शाळेत वर्षभरात सामाजिक तसेच विविध उपक्रम घेतले जातात, यासाठी पालकांनी या उपक्रमाला प्रतिसाद दिला पाहिजे. या सामाजिक उपक्रमाने संस्था नावारूपास येईल. यावेळी महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी कोंडीग्रे, निमशिरगाव, तमदलगे, मजले, संगमनगर, खोतवाडी, यड्राव, हातकणंगलेहून माता पालकांनी हजेरी लावली होती तर उखाणे स्पर्धेचं बक्षीसही या ठिकाणी वाटप करण्यात आलं तर सर्व पालकांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक विशाल कांबळे, प्रदीप कदम, सौ शुभांगी अडसूळ, सौ रूपाली महंकाळे, सौ प्रतिभा माळी, सौ सुलोचना कोरे, सौ रूपा माने यांनी केलं तर स्वागत सौ माधुरी जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन सौ शैला कांबळी यांनी केले तर आभार सौ राजश्री सोनवले यांनी मानले. घेतला जातो आणि हा सामाजिक उपक्रम या संस्थेमध्ये घेतला जातो हे बघून मला खूप छान वाटलं. आणि या अशा सामाजिक उपक्रमातून विद्यार्थी चांगला घडला जाईल. आणि इथं फक्त सामाजिक उपक्रमच न घेता विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात ज्यानं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा होणारच. त्यामुळं इथं घालणाऱ्या प्रत्येक पालकानं विद्यार्थी माझा कसा होईल याची काळजी करण्याची गरजच नाहीये. आता या संस्थेचे संस्थापक किंवा मुख्याध्यापक विशाल कांबळे सर जे आहेत हे वयानं खूप लहान आहेत आणि त्यांची लहान वयातील ही धडपड बघून आणि त्यांना यश हे मिळणारच ही खात्रीच आहे. तरी पण एकच वाटते की पालकांनी जर त्यांना असाच प्रतिसाद दिला तर हे यश प्राप्ती मिळवण्यासाठी त्यांनी जे ध्येय गाठण्याचं जे ठरवलेलं आहे त्या ध्येय गाठण्यासाठी त्यांना नक्कीच यश प्राप्ती मिळणार. पालकांनी कोऑपरेशन केलं तर मला वाटतं ही संस्था खूप नावारूपाला येईल आणि इथं येणारा प्रत्येक विद्यार्थी हा सर्वांगीण विकासातून घडणाराच येणार आणि संस्कारक्षम असा येणार. इथला शिक्षक स्टाफ खूप छान आहे. त्यांनी पालकांच्या मध्ये मिळून मिसळून राहण्याची जी वर्तणूक आहे ती मला खूप आवडली. आणि असं जर या संस्थेमध्ये जर सामाजिक उपक्रम घेत राहिला तर संस्था नावारूपाला यायला वेळ लागणार नाही.